हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण अगदी आपले शेवटचे क्षणापर्यंत आरोग्य संपन्न कसं राहायचं, आपली तब्येत अगदी फिट अँड फाईन कशी ठेवायची, ह्याच्याबद्दल मी काही पॉइंट्स सांगणार आहे. ह्यातले बरेच पॉइंट्स तुम्ही वापरत असाल, पण तुम्ही ते वापरत असाल तर मला तो पण कळवा, म्हणजे मला पण मदत होईल. आणि त्याच्याशिवाय तुम्ही काही नवीन तुम्हाला माहीत असलं तरी मला कळवा. आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे सगळे आपल्या आरोग्याची काळजी घेतील. हे बघा, आपलं शरीर म्हणजे काय? आपलं शरीर म्हणजे हे एखादा व्हेकल सारखं, फॉर एक्झाम्पल कार सारखं आहे. ते काही जरा बिघडलं तरी मग तर बिघडत जाते, तर स्लो डाऊन होते आणि मग हळूहळू ठप्प होते. त्यामुळे आपण शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आणि तेवढेचसाठी आपण काळजी घ्यायची आपल्या शरीराची, म्हणजे आपल्याला डॉक्टरकडे पण जावं लागत नाहीये. आता पहिलं काय आपण करायचं, म्हणजे आपण मीठ, साखर, मैदा हे तिन्हीलाही व्हाईट पॉइजन म्हणतात, हे कमीत कमी वापरायचं. आणि मिठाला तरी मिठाऐवजी का नाही सैंधव वापरा तुम्ही, तर चांगलं आहे, म्हणजे बेटर देन दिस असं. त्यामुळे सैंधव आणून ठेवा आणि तो वापरत जावा. आणि रात्री आपण जेवल्यावर रात्रीचं जेवण आपलं कसं असावं? हलकं असावं. हलकं म्हणजे खिचडी खावा, दाल भात खावा, काही खावा चालते, पण हलकं म्हणजे हेवी खाऊ नका रात्रीच्या वेळी. तर आपलं जेवण झाल्यावर 10 ते 15 मिनिटं बाहेर शतपावली टाकायच्या. बाहेर तुम्हाला जायला सोयीचं नसलं ते घरातच तुम्ही खोलीतच अप अँड डाऊन करा. आणि जेवण झालं झालं की पाणी पिऊ नका असं सांगितलेलं आहे. 1-10 मिनिटानं पाणी प्या. आणि उठल्यावर सकाळी शक्यतो कोमट पाणी प्यायचं. हे खूप आहे शरीराला चांगलं, म्हणजे आपल्या अंगातले टॉक्सिन सगळं काढून टाकते, स्वच्छ करते. हे खूप उपयोगी आहे. मी खूप वर्षापासून मी स्वतः पण हे वापरते म्हणून सांगते. आणि रिफाईंड ऑइल बिलकुल वापरायचं नाही स्वयंपाकात. तुम्ही पाहिजे ते तूप वापरा किंवा बाकी कुठलाही शेंगतेल म्हणा, कोकोनट ऑइल म्हणा. साऊथ इंडियात ते कोकोनट ऑइल वापरतात, आपल्याकडे नाही वापरत. किंवा सनफ्लॉवर ऑइल, कुठलंही तेल वापरा, पण रिफाईंड कुठला तेल वापरू नका. आणि तूपसुद्धा आपण सिनियर सिटीजन्सांनी जरा बेताचं वापरायचं. परवाही एकांना विचारले मला, तुम्ही दूध तूप ह्याच्याबद्दल, मी ताक सांगितले, भरपूर ताक प्या. आणि दूध वगैरे लहान वयात पिला की चालते, आपलं आता दूध वगैरे प्यालं की वजन वाढू शकते. तूप म्हणा, दूध म्हणा, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. त्यामुळे 50 नंतर दूध तुपाचं प्रमाण जरा कमी करायचं. लहान मुलांना द्या, भरपूर खाऊ देते चालते. का हो, लहान मुलं किती नाचतात, किती खेळतात, त्यांचं सगळं पचलं जाते. पण 50 नंतर आपल्या हालचाली पहिलेपेक्षा खूप कमी असतात, म्हणून आपण हे पचायला एवढं इझी नाहीये.
म्हणून जरासं टाळ्या ताक प्या भरपूर चालते, ताकाचं काही हे नाहीये. पण दूध आणि तूप 50 नंतर जरा वापर कमी करा. लहान मुलांना भरपूर द्या, किती खातात तेवढं द्या चालते, का म्हणजे त्यांचं हालचाली एवढ्या असतात. त्याच्यानंतर आपण रात्री बिलकुल दह्याचा वापर करायचा नाही, बिलकुल नाही रात्री दही वापरायचं. दूध एवढंसं प्यालात तरी चालेल, पण दही रात्रीच्या वेळेला नाही. आमचे तर आम्ही लहान असताना आणि रोज रात्री झोपायच्या आधी दूध प्यायचं आमचे माहेरी कंपल्शनच होतं. पण मी नंतर बंद केले म्हणजे वजन वगैरे वाढायला नको ह्या दृष्टीनं मी बंद केले. तुम्हाला सवय असली की घेत जावा, पण तुमचं बाकी सगळं वजन तर हे बघा, तुम्हाला सूट होत असलं तर हरकत नाहीये. आणि रात्री दही मात्र बिलकुल वापरायचं नाही. आणि एक म्हणतात आपण सगळेच चूक करतो, मी पण करतीये ती चूक, सकाळी उठल्यावर चहा कॉफी काही रिकामे पोटी घेऊ नका असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. ते म्हणतात तुम्हाला चहा कॉफीची सवय असली तरी काहीतरी नाश्ता करा, काहीतरी खावा आणि नंतर प्या म्हणून प्रयत्न करून बघूया. पण मी सांगते तरी मलाही काही अजूनही तेवढं काही सुटलेलं नाहीये. उठल्यावर मी पाणी पिते, नंतर थोडे वेळानं का होईना अर्धा कप तरी चहा पिते. पण आयुर्वेदाप्रमाणे काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा कॉफी घ्यायचं नाहीये. आणि रोज आपण फ्रुट्सचा वापर करायचा, हे आपण करतो भरपूर. बाकीचं सगळं आपण का नाही, आता एटलिस्ट 50 पुढचे यंगस्टर्स खावा, तुम्हाला कशालाही काही हे नाही. आपण आपलं बाकी सगळं, मी म्हटलं लाडू चिवडा अमुक तमुक सगळं तळलेलं गोड हे आपण खाणं कमी करतो. म्हणून काही आपण उपाशी राहायचं नाही, फळं वगैरे आपण हवी एवढी खाऊ शकतो. रात्री आपण आता लवकर जेवतो, आपल्याला माहित आहे लवकर जेवलो रात्री भूक लागली तरी तुम्हाला एकात फळ खावा चालते. आणि चालणं वॉकिंग ठेवायचं प्रत्येकानं, किंवा कुठलाही व्यायाम. आपल्यासारखे सिनियर सिटीजन्स आहे, वॉकिंग ठेवलं तरी चालते. आणि ज्यांना लिंबू पाणी घ्यायची सवय आहे ते लिंबू पाणी घ्या तर चांगलं आहे, का म्हणजे सी व्हिटॅमिन आहे. आणि दुपारचे जेवणात किंवा रोज आहे तिन्ही जेवणातही चालते. सलाड तुम्ही वापरता एवढा चांगला आहे, त्यामुळे सलाड वापरा. आणि एक सांगितलंय आयुर्वेदात, पाणी आपण कायम बसून प्यावं आणि एक एक घोट करून प्यावं, उभा राहून एकदम गटागटा प्यायचं नाही. कायम खाली बसून पाणी प्यावं. आणि इवन आपण फ्रीजमधला वगैरे उन्हाळ्यात पितो, फ्रीजमधला पाणी प्यायचेऐवजी आपण माठ ठेवून माठातलं पाणी प्यालं तरी चालते. आणि कोमट पाणी शक्य असलं तर आपण कोमट पाणी प्यावं. आणि अगदीच उन्हाळ्यात वगैरे नको वाटते ना हो कोमट पाणी, तेव्हा साधं पाणी घेतलं प्यालं तरी चालते. पण फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, अगदी गरम वाटत असलं खूप असलं तरी आपण माठातलं पाणी प्यावं, फ्रीजमधलं पाणी पिऊ नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हे तर आपण बऱ्याच गोष्टी आपण वापरतो नो डाऊट, पण एकाच गोष्ट आता म्हटलं ना रिकामा पोटी चहा कॉफी घ्यायचं नाहीये तर मला नाही वाटत बरेच लोक माझे बरोबरीचे असतील. पण बघूया तर काय, अजूनही सवय झालेली असते हो लहानपणीपासून, म्हणजे पहिलेपासूनची सवय आहे त्यामुळे एकदम ती सवय मोडता येत नाही. ज्यांना शक्य आहे ते करायला हरकत नाहीये. आणि आपण बाहेर गेलो की करतो बघा, मी मणिपालच्या जवळ एक निसर्गोपचार केंद्र आहे तिथे 2-3 वर्षापूर्वी गेले होते मी 21 दिवसाचा कोर्स.
तिथे आम्हाला उठल्यावर ते फळांचं रस द्यायचे, पोमोग्रेनेट ज्यूस द्यायचे मला, म्हणजे वेगवेगळे तुम्हाला ते चेक करून. माझे मैत्रिणीला डायबिटीस होता, ते तिला ह्याचा कारलेचा रस होता, कोहळ्याचा रस होता, त्यामुळे वेगवेगळं तुमचे ह्याचे प्रमाणे ते द्यायचे. मला कायम ह्याचे पोमोग्रेनेट ज्यूस होता. तिथे आम्ही चहा कॉफी घेतला नाही 21 दिवस, आणि घरी आल्यावरही मी वर्षभर सोडलं होतं चहा कॉफी, पण नंतर वाटला काय होतं एवढं म्हणून चालू केलं. तिथे असताना आपल्याला सगळं त्यांचे नियमाप्रमाणे चालते हो. ते सकाळला त्यांचं नाश्त्याला रागी गंजी द्यायचे आणि ताक द्यायचे, दुपारी जेवण पोळी भाजी भात हे द्यायचे, फळं द्यायचे भरपूर, जेवणापेक्षा जास्त म्हणजे अन्नापेक्षा जास्त फळं द्यायचे, पपई द्यायचे, वॉटरमेलन द्यायचे, सगळी फळं भरपूर द्यायचे दोन्ही वेळचे जेवणांना. तिथे आपल्याला चालते, पण घरात काही तसंच चालते असं नाही आहे. घरात अधूनमधून आपण आता, आणि छोटी मुलं असतात त्यांना नाही पाहिजेत ना, त्यामुळे सगळं आपणही भाजी करतो, वडा करतो. फक्त आपण जरा खाताना लिमिटमध्ये खात जाऊया एवढं, अगदीच काही कुठलाही नील करायला जाऊ नका, का म्हणजे आपण पहिलेपासूनची आपली सवय असते, आपल्याला त्याची चव माहीत असते. हे फक्त आपण तरुण वयात खात होतो तसं लिमिटलेस खायला नको, एका लिमिटमध्ये खाल्लं का नाही आपलं आरोग्य चांगलं राहते. आपल्याला वर्षानुवर्ष डॉक्टरची भेट सुद्धा घ्यावी लागत नाही एवढं मात्र गॅरंटीड मी अनुभवानं सांगते. अच्छा, हॅव ए गुड डे.